रायगड मध्ये कोविड लसींचा तुटवडा जाणवतो आहे. लसी अभावी अनेक केंद्रांवर लसीकरण थांबवण्याची वेळ आलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 150,020 डोस उपलब्ध होते, त्यापैकी 115,128 जणांना पहिला डोस देण्यात आलाय. 13,589 जणांचा दुसरा डोस देखील पूर्ण होतोय. रायगड जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोविड लसीचा तुटवडा भासतो आहे. लसी अभावी ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर लसीकरण थांबवण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यातील नेमक्या याच स्थितीबद्दल आमचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी. आत्ता आपण आहोत अलिबाग इथल्या जिल्हा रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावरती आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचं जे आहे ते लसीकरण या ठिकाणी केलं जात आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग जो आहे तो बऱ्याच अंशी मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. जिल्ह्यासाठी जवळपास 1.5 लाख इतक्या लसी उपलब्ध झाल्या होत्या आणि त्यातील बहुतांश लसीकरण जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. कालपर्यंत 1,15,000 जणांचं लसीकरण झालेलं होतं, तर दुसरा डोस देखील जवळपास 15,000 नागरिकांना देण्यात आलेला होता. जिल्ह्यात तब्बल 88 वेगवेगळ्या केंद्रांवरती हे लसीकरण सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक केंद्रावरचं लसीकरण जे आहे ते थांबवण्यात आलेलं होतं. ज्या नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केलेली आहे त्यांना पुढची तारीख दिली जात होती, कारण जिल्ह्यातील लसीचा साठा जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे आणि जिल्हा साठवण केंद्र जे मुख्य साठवण केंद्र आहे तिथं एकही लस आता उपलब्ध नाही. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून जेव्हा ही लस उपलब्ध होईल त्यानंतर जिल्ह्यातील लसीकरण पुन्हा एकदा वेग घेणार आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे गेल्या वर्षी परीक्षेच्या सुमारास सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव यंदाही परीक्षांच्या तोंडावर बळावला आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षांबाबत शिक्षण विभागासमोरच पेच निर्माण झालाय. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय विभागाने नुकताच जाहीर केला. त्यानंतर 9वी आणि 11वीच्या वर्गांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं सद्यस्थितीत शक्य नाही. विभागानं यापूर्वी विविध घटकांची मते जाणून घेतली असता या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता. त्यानुसार आता 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याची परवानगी देण्याचे विभागाच्या विचाराधीन आहे. आज या संदर्भात निर्णय होण्याची देखील शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने पुण्यातील हॉटेलचे 8 कोटी रुपये थकवले. कोविड काळात ससून रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस यांची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली होती. ससून रुग्णालयाच्या परिसरातील 24 हॉटेल्सच्या 700 रूम्सचा वापर करण्यात आला. 6 महिन्यांचं तब्बल 8 कोटी रुपयांचं बिल थकलं गेलंय. पाठपुरावा करूनही ससून प्रशासन लक्ष देत नाही आहे, तर जिल्हा प्रशासनानं ससून प्रशासनाकडून पैसे घ्या अशा सूचना देखील केल्या आहेत. तेव्हा आता तरी कुठे दाद मागावी अशी अवस्था हॉटेल व्यवसायकांची झालेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे